कोल्हापुरातील कावळानाका इथल्या माकडवाला वसाहतीतील सुनील कुचकोर्वी यांना आईचा अत्यंत निर्दयीपणे खून केला होता तीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी घडलेल्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या या खून प्रकरणी जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी कुचकोर्वी याला आज दोषी ठरवलंय त्याला सहा जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या शुल्लक कारणावरून सुनील कुचकोर्वीनं प्राणघातक हत्यारांनी स्वतःच्या आईवरच अमानुष हल्ला केला होता यल्लवा कुचकोर्वी या मातेला ठार मारून तिचं काळीच काढून खाल्ल्याची घटना उघड झाल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती तीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी ही घटना घडली होती खून केल्यानंतर पळून जाताना नागरिकांनी सुनीलला पकडलं होतं शाहूपुरी पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी एकूण बारा साक्षीदार तपासले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयानं सुनील कुचकोर्वी याला दोषी ठरवलंय त्याला सहा जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचं चौथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी स्पष्ट केलंय